नमस्कार, मी स्नेहांगीता. आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी पुरी करायची, झटपट कशी बनवायची, ते आज आपण पाहणार आहोत. या पुऱ्या तुम्ही कुरुमळ्याबरोबर पण खाऊ शकता, बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता, किंवा आमरसबरोबर खाऊ शकता. कशाबरोबरही त्याचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. पनीरच्या भाजीबरोबर खाऊ शकता. तर त्या सगळ्या पुऱ्या ह्या अशा कशा फुलतील किंवा कुठेही त्या कडक बनणार नाहीत, खुसखुशीत बनतील. तुम्ही बघू शकता हे आपले पुरे कसे बनते. बघा, अगदी खुसखुशीत झाले आहे. बघा, पाहू शकताय. बघा, आतपर्यंत व्यवस्थित भाजले, व्यवस्थित त्याचा रंग आला आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या आता आपण बघूया. तर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी आता आपण साहित्य बघूया. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. इथे 1 चमचा मीठ घेतलं आहे, छोटा चमचा एक साखर घेतले. इथे 2 ते 2.5 चमचा रवा घेतलेला आहे आपण. इथे 1 चमचा तेल घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण पीठ मळता मळता ह्याच्यासाठी लागणारे टिप्स सहित आपण आता ही रेसिपी बघूया. आपण एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे 2 कप आपला हा गव्हाचं पीठ आहे. याच्यामध्ये आपण मीठ बघा 1 चमचा, साखर थोडीशी आपण घालतो आहे, आणि रवा. रव्याने खुसखुशीत होतात म्हणून आपण रवा टाकला आहे. आणि थोडंसं आपल्याला तेल वापरायचं आहे. थोडं तेल आपण हाताला लावायला ठेवूया. चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं. काही जणं तेल कडवून जरासं टाकतात, मोहन घालतात ह्याच्यामध्ये, त्यानेसुद्धा खुसखुशीत होतात. आता बघा, चांगलं हे मिक्स झालं. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून पीठ चांगलं आपण हे मळून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पुरीचं पीठ हे अगदी घट्ट मळायचं आहे. पातळ चपातीला करतो तसं आपल्याला मळायचं नाही आहे. व्यवस्थित हे घट्ट मळून घ्यातून हे बघा. आता ह्याच्यामध्ये अजून थोडं आपल्याला पाणी लागेल. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ते मळताना पीठ आपल्याला लक्षात येतं, त्यानुसारच आपण हे पीठ पाणी तुम्ही वापरा. साधारण मी तुम्हाला ते मोजून मी तुम्ही 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं आपल्याला ते किती लागते ना ते पाहतोय आपण. हे बघा, यातलं आपल्याला सगळं पाणी हे लागलं आहे. आता आपण ह्याचा व्यवस्थित गोळा मळून घेऊया. थोडंसं ह्याच्यात आपण परत तेल घालू. परत एकदा आपला हा गोळा व्यवस्थित मळून घेऊ. इथे बघा, आपला हा पिठाचा गोळा म्हणून तयार आहे. तर आपल्याला काय करायचं, हे झाकून ठेवायचं आहे. आणि आपल्याला हे 20-25 मिनटं किंवा एक सरळ अर्धा तास तुम्ही हे पीठ ठेवून द्या साईडला. त्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्या पुऱ्या करायचं, चांगलं मुरू द्यायचं आहे आपल्याला. आपलं पीठ म्हणून अर्धा तास झाला आहे. व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून व्यवस्थित मळून घ्या. तसंच डायरेक्ट हे कराल, पुऱ्या तळायला जाऊ नका, नाही तर त्या फुटतात किंवा त्याचा आकार व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी हे बघा, व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ. आता ह्याचे आपण एकसारखे गोळे तयार करून घेऊया. एवढा गोळा आपण सगळे गोळे अशा पद्धतीने या साईजचे बनवून घेऊया आपण. ह्याच्यापेक्षा मोठा घेतला थोडासा तरी चालेल, साधारण एवढा. हे बघा, काही वेळेला तुम्ही एकच मोठा गोळा घेऊन त्याची पोळी लाटली आणि त्याच्यावर एखाद्या झाकणाने किंवा पुऱ्या साच्याने हे केलं ना तरीसुद्धा चालू शकतं. पण एक साईज येण्यासाठी किंवा व्यवस्थित पातळ होण्यासाठी ती मी असे गोळे करून घेते. हे बघा, 2 कप किंवा 2 वाटी पिठापासून आपल्याला किती 3, 7, 11, 12 गोळे आपले साधारण तयार होतात. तर तुम्ही त्या अंदाजानुसार तुमच्याकडे किती माणसं आहेत त्याच्यानुसार तुम्ही ते पीठ घेऊ शकता. आता आपण
पुऱ्या ह्याच्या लाटून घेतो आहे, तोपर्यंत मी एका बाजूला तेल तापवायला ठेवणार आहे. इथे मी पोलपाट घेतलं आहे आणि आपली गोळी घेतली. ह्याला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे या पद्धतीने. हे बघा, लाटण्यालासुद्धा तुम्ही थोडं तेल लावून घेतलं तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची. ही थोडी थोडी अशी आपल्याला, तुम्ही सहज लाट पीठ लावून जर लाटली तर आपल्याला ती फिरवता येते, नाही तर आपल्याला ही उचलावीच लागणार. या पद्धतीने अशी थोडीशी उचलून पुन्हा एकदा असं लाटून घ्यायची. सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखी लाटायची. कुठेही जाड बारीक होऊ द्यायची नाही. जास्त पण पातळ नाही करायची. हे बघा, जे तुम्हाला लक्षात येत असेल मी किती, हे बघा, जाड ठेवले. या पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या आधी लाटून घ्यायच्यात. हे बघा, एक साईडने तुम्हाला लाटत जायचं आहे, मध्येच लाटू नका, नाही तर मध्ये पातळ होणार आणि साईडला जाड राहून जाईल तुमची पुरी. या पद्धतीने हे बघा, तुम्हाला जर असं हे साईडला असे राहिलेलं पूर्ण गोल हवे असेल तर या साईडचे तुम्ही एक झाकण घ्या डब्याचं वगैरे, आणि त्याने जर तुम्ही ही पुरी पाडलात तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने बघा, आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून तयार आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. इथे पहा, तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पुरी टाकूया. पुरी बघा, ही बघा आपण आता अशी वरती आली की थोडंसं आपण असं झाऱ्याने हलवून घ्यायची. हे बघा, एक 5-6 सेकंदानंतर आपण याला पलटी मारायची. हे बघा, थोडीशी अशी दाबून धरली तर सगळ्या बाजूनं ते भासते व्यवस्थित, कुठेही कच्ची राहणार नाही. हे बघा, थोडंसं दाबून धरलं की सगळ्या बाजून ती तेलात बुडते आणि व्यवस्थित होतं. किती टम्म फुगले बघा आपली पुरी, अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनं फुललेली आहे, कुठेही राहिलेली नाही फुलायची. हे बघा, असं थोडं तेल निथळून घ्या आणि मग आपल्याला हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या घेऊयात तळून. तर पुरी बघा, ज्या आपली अशी लाटून झालेल्यानंतर पुरी तुम्ही ही अशी उलटी करून तेलात सोडायची नाही, ज्या साईडने अशी उचलू आपण तशीच घ्यायची, त्या साईडनेच अशी आपल्याला तेलामध्ये सोडायची. थोडी तेलामध्ये अशी दाबून असं सगळ्या बाजून तेल उडवा, थोडीशी अशी दाबून धरा थोडी, म्हणजे ती सगळ्या बाजूने फुलली. मग अशी पण मी तेच बोलले, पुन्हा सांगते तुम्हाला, अशी लगेच पलटी मारायची. हे बघा, एकदा पलटल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला पलटी मारायची नाही. आता एकदा पलटून झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला ही बाहेर काढायची. हे बघा, ही व्यवस्थित, मला अशा ह्या लालसर रंगाच्याच पुऱ्या आवडतात, नीट भाजलेल्या, त्याच्यामुळे मी एवढा लाल कलर केला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या आधीच जर लाल होण्याच्या आधी काढलात तरी सुद्धा चालेल. तर आपल्या पुऱ्या बघा, एकूण एक पुरी आपली टम्म फुगलेली आहे. सांगितलं ते फॉलो करा, तुमच्यासुद्धा अशा पुऱ्या फुगतील व्यवस्थित. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत नमस्कार.